श्रोते हो नमस्कार। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 16 भाग 1। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा, सकळ देवा आदि देवा, कृपाळूजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, सहस्रपादा सहस्रकरा, क्षीरसागरा शेषनयना, कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदनमूर्ती, भवतारका धरित्याक्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी, हेच करीत असे विनवणी, भवबंधनी सोडवावे। मागील अध्यायात क्षराक्षर पुरुष आणि पुरुषोत्तमाचे वर्णन केल्यानंतर या अध्यायात दैवासु संपत्ती विभाग याची माहिती दिलेली आहे। अध्याय 16 दैवासुर संपत्ती विभाग योग। श्री गणेशाय नमः। मावळी वीत विश्वाभासु, नवलोदयला चंडांशु, अद्वयाब्जिनी विकासु, वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया, जो सुदिनु करी ज्ञानिया स्वबोधाचा, जेने विवळतीये सवळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहाहंतेचे अविसाळे, जीव पक्षी लिंग देह कमळाचा, पोटी वेचू तया चित भ्रमराचा, बंदी मोक्षु जयाचा, उदेला होय शब्दाची आसकडी, भेद नदीची दोही थडी, आरडाते विहरवेडी, बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन, सामरस्याचे समाधान, भोगवी जोचित गगन भुवन दिवा, जेने पहालिये पहांटे, भेदाची चोर वेळ फिटे, रिगती आत्मानुभव वाटे, पांथिक योगी जयाचे नी विवेक किरण संगे, उन्मेक सूर्यकांतू फुगने, दीपले जाळीती दांगे संसाराची, जयाचा रश्मी पुंजू निबरू, होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरु मृगजळते, जो प्रत्यय बोधाचिया माथया, सोहम तेचा माध्यानी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पांतळी, ते वेळे विश्व स्वप्नासहिते, कोण अन्यता मती नित्रेते, सांभाळी नुरेची जेते माया राती। महाराज अध्यायाच्या आरंभी श्री सद्गुरूंचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करतात ते असे, ज्या सूर्याच्या उदयाने अद्वय कमलिनी विकास पाहून प्रकट असलेले विश्वदर्शन माळून जाते असा विलक्षण प्रकार घडतो, त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो, ज्याच्या उदयाने अविद्यारूप रात्र संपून ज्ञानाज्ञान रूपाने त्या रात्रीत चमकणाऱ्या चांदण्या रात्रीबरोबर निस्तेज होतात, व जो उदय म्हणजे ज्ञानजनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय, ज्याच्या प्रभात काळी जीवरूप पक्षांचे आत्मज्ञान नेत्र प्रकाशित होऊन ते देहात्म बुद्धीची घरटी सोडून बाहेर पडतात। शास्त्रातील विरुद्ध वचनांची एक वाक्यता न झाल्यामुळे अज्ञान रूप अंधकाराचे साम्राज्य पसरून भेद सत्यत्व निश्चय होऊन तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप मादी व बोधरूप नर चक्रवाक पक्षांची ताटातूट होऊन बुद्धीला परमात्म ज्ञान न होऊन ते जोडपे विरह दुःखाने ओरडत बसले आहे। चिद आकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञान सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपे जीव व परमात्मा यांचे ऐक्य होऊन समाधान झाले। ज्या ज्ञान भानूच्या उदयाच्या किंचित पूर्वीच भेदरूपी चोर मागल्या पायाने जातात व योगीजन रूपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करतात, ज्या ज्ञान सूर्याच्या विचारूप किरणांच्या योगे वृत्ती ज्ञान रूप सूर्यकांत मणी प्रदीप्त होऊन संसारूपी वने जाळून टाकतो, ज्याचा तीव्र किरण समूह प्रकाश जीवरूपी अज्ञानाच्या माळ जमिनीवर स्थिर असताना विश्वरूपी महासिद्धीचा पूर येतो, जो सूर्य प्रत्येकात्म बोधरूप सोहम भावाच्या माध्यांखाली माथ्यावर आला असता आत्मस्वरूप विषयक भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते, ज्याच्या उदयाने मूळ माया रात्रीचाच नाश होतो, तेथे विपरीत विश्वादी स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञान निद्रा तिचा कसा पत्ता असणार, म्हणून अद्वय बोध पाटणी तेत महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदाओ लागते,
कि मोहना ऐसे से कैवल्य सुदिवसे सदा नाही जे का प्रकाशे जया चैनी जो निज धाम व्योमिंचा राहो उदयलाची उदय जेत खेऊ फेडी पूर्वादी दिशांसी ठाओ उदयास्तूचा न दिसने दिसे न सीमा वळवी दोही झाकिले तै संघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि तो अहोरात्रांचा पैल कडू कोणे देखावा ज्ञान मारतंडू जो प्रकाशे विन सुरवाडू प्रकाशाचा तयाचित सूर्याश्री निवृत्ती आता नमो म्हणू पुढत पुढती जे बाद काय जतसे स्तुती बोलाची या देवांचे महिमान पाहोनिया स्तुती तरी ये जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का मग अद्वय बोध रूपी नगरात सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून त्यामुळे सुखानुभवाची देवघेव ही मंदावू लागते कि मोहना ज्या ज्ञान सूर्याच्या तेजाला मुक्ती किंवा कैवल्य ह्या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहीत नाही जो बोध सूर्य आत्मसूर्य प्रकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे तरीही अज्ञान प्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटताच पूर्व पश्चिमादी सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त ह्यांचे नाव ही उरू देत नाही समजणे व न समजणे हे ज्ञानाज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूप ज्ञानाच्या टेक्यावर चालतात ते यथार्थत्वाने प्रकट झाले असता त्या उषकालाची काही अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा जो ज्ञान सूर्य कोणाच्या ज्ञानाचा विषय होणार ज्याच्या स्वरूप प्रकाशापुढे प्रकाश असा अन्य पदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे असे चैतन्य सूर्य जे श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना माझे वारंवार नमन असो त्या अवाङ्मन सगोचर स्वरूपाची स्तुती करणे म्हणजेही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पाहणे होय श्री गुरुच्या महात्म्याच्या दृष्टीने विचार केला असता जर स्तवन करणारा सत्व बुद्धीसह लयाला जाईल स्तवन करणारा अद्वैत भूमिकेवर येईल तेव्हा श्री गुरुची खरी किंवा आवडणारी स्तुती होते जो सर्व नेनी वाजा निजे मौनाचिया मिठिया वाणिजे काहीच न होनी आणिजे आपण पयाजो तया तुझ्या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेंसी ही पाठी वैखरी विरे तया तू ते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेने हे उपासहावे ही म्हणता उने अद्वयानंदा परिरंके अमृताचा सागरू देखलिया पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणे रुक्षांकांचा तया तेत शाकू ही कीर बहुत म्हणावा तया हर्ष वेगूची तो घ्यावा उजळोने दिव्य तेजा हाती वा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होय तरी बाळपण चिके आहे परी साचची एरी माये म्हणून तोशे हा गांगावर से भरले पाणी पाठी पाय देता आले ते गंगा काय म्हणतील परते सर जी भृगूचा कैसा अपकारू ही तो मानूनी प्रयोपचारू तोशीची नाशारंग धरू गुरुत्वासी कि अंधारे खेतले अंबर झाले या दिवसनाथा समोर तेने तया ते परासर म्हणतिले काय जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे त्याच्या स्वरूप वर्णनाविषयी मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुती होय व अविशेष भाव लयास जाऊन सहस्थितीत असणे हीच त्याची प्राप्ती होय त्या तुमच्या स्वरूपाची स्तुती करू पाहणारी वैखरी वाणी पश्यंती व मध्यमा वाणीच्या पोटात प्रवेश करून अखेर परावाणीसह लय पावते हे अद्वयानंद गुरुमूर्ते अशा आपल्या स्वरूपाचे सेवक भावाने मी केलेले स्तुती स्तोत्र भूषण आपण स्वीकारावे असे म्हणणे ही वस्तुतः न शोभणारे आहे एखाद्या दारिद्र्याने अमृत सिंधू पाहुणा आलेला पाहून आपण काय करीत आहोत त्याच्या औचित्याने भान न राहून जसा त्याला भाजीपाल्याचा पाहुणचार केला असता त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाखा पाहुणचारही मोठा म्हणावा लागतो किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळले असता प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य होय बालवयाचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक म्हणून संतोष पावते अहो गावचा ओढा गावातील घाणीस गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असे का गंगा त्याला म्हणेल पाहू गेले तर भृगूने केवढा अपराध केला पण त्याने केलेला लत्ता पहार
हा गुरुप्रसादच समजून भगवंतांनी संतुष्ट होऊन ते प्रसाद चिन्ह म्हणून हृदयावर धारण केले. तेवी भेदबुद्धीचे तुळे घालून सूर्यश्लेषाचे कांटाळे तुकिलासे ते एके वेळी उपसाही जोजी जिहीन ध्यानाचा डोळा पाहिलासे वेदादी वाचा वानिलासे जे उपसाहिले तयांसे ते आम्ही ही करी परी मी आजी तुझ्या गुणी लांचावल अपराधू न गणी बलते करी परी अर्धधनी उठी कदा मी या गीता येणे नावे तुझे पसाया अमृत सुहावे वाणू लाधलो ते दुने न थावे दैवलो दैवे माझे असत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू पुण्य पोशिली असाधारणे ती तुझे गुण वानने देऊनी मज उत्तीर्ण झाली आजी जी जीवित्वाच्या आडवी आतुडलो होतो मरण गावी ते अवदसाची आघवी फेडिली आजी जे गीता येणे नावे नावागिनी जे अविद्या जिनवनी दाटुगी ते कीर्ती तुझी आम्हा जोगी वानावया झाली पै निर्धना घरी वाणी वसे महालक्ष्मी येऊनी बैसे तया ते निर्धन ऐसे म्हणो एकाई का अंधकाराची आठाया दैवे सुयू आलिया तो अंधारूची जगायया प्रकाशू नोहे अंधकाराने गच्च भरलेले आकाश सूर्यासमोर आले असता त्याने तू मज समोर येऊ नको असे त्यास कधी म्हटले आहे काय. तसेच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेला भेद उत्पन्न करून त्या तराजूमध्ये एका अंगाला सूर्य व एका अंगाला आपण अशी आपली तुलना करू गेलो त्याची श्री गुरु मला क्षमा असावी. तू ध्यानाचा विषय नसता ज्यांनी तुझे ध्यान केले ज्या वेदाधिकांनी वाणीने तुझे स्तवन केले ते आपण जसे सहन केले तीच दृष्टी माझ्याबद्दलही असावी. परंतु तुमचे अखंड गुणगान करावे ह्याची मला अत्यंत होस वाटते किंवा ही मला खोडच लागली आहे म्हणून तो अपराध असे गणू नये. आपण काय वाटेल ते करा. मी मात्र माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्या वाचून येथून हलणार नाही. मी गीता नामक आपले प्रसादामृत सेवू लागलो तो मला आपल्या यशोवर्णनाचे दुप्पट बळ चढले व माझ्या नशिबाचेही नशीब उघडले. हे प्रभू मला वाटते अनंत कल्प माझ्या वाणीला तपाचरण घडले आहे त्याचेच फल म्हणून मला ह्या गीतारूप महाद्वीपाचा लाभ झाला आहे. मी आजवर असामान्य पुण्याही संपादन केली त्याचा मोबदला म्हणून तुझे गुणवर्णन करण्याचे तिने मला सामर्थ्य देऊन ती आज माझी उतराई झाली आहे. ह्या देहबुद्धीमुळे मी जीवदशेच्या घोर अरण्यात गुंतून जन्ममृत्यूच्या कचाट्यात अडकलो होतो. ती माझी अवदशा माझी जीवदशाच आज संपल्यामुळे सर्व नष्ट झाली आहे. जी गीता ह्या नावाने ख्यात ज्ञामी प्रसिद्ध असून अविद्येचा पाडाव करून जिने आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे अशा आपल्या गीतेचे म्हणजे आपले यश आम्ही वर्णन करण्याचे योग्य आहे. कल्पना करा की दारिद्र्याच्या घरी महालक्ष्मीने एकाएकी प्रवेश केला तरीही त्याला मग दरिद्री म्हणता येईल काय. किंवा जेथे अंधकार आहे त्या स्थली दैववशात सूर्य पातला तर तो अंधकारच ह्या जगाला प्रकाशरूप होत नाही काय. जया देवाची पाहता थोरी विश्व परमाणु ही दशान धरी तो भावाची ये सरोभरी नवेची काई तैसा मी गीता वाखानी हे ख पुष्पाची तुरंबनी परी समर्थे तुवा शिरयानी फेडिली ते मनोनी तुझे नि प्रसादे मी गीता पद्ये अघादे निरूपीन जी विशदे ज्ञान देवो म्हणे. अध्यायी 15 श्री कृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतु आगवा उगा नीला ज्या परमात्मा स्वरूपाचे महिमान पाहू गेले असता विश्वाला परमाणु इतकेही स्थान अगर इतकीही सत्ता नाही तो भक्तिभावाच्या बळावर काय करणार नाही अगर होणार नाही. त्याप्रमाणे मी गीतेवर टीका अगर व्याख्यान करावे ही वस्तुता आकाश पुष्पाचा सुगंध घेण्यासारखी अशक्य गोष्ट होय. परंतु आपणा समर्थांच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण केली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या प्रसादाच्या योगे गीतेच्या श्लोकांचे मूळच्या खोल अर्थाप्रमाणे विवरण करीन. देवानी 15 अर्जुनाला सकळ शास्त्र सिद्धांत कथन केला आहे. जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा सदैवेद्य जैसे दोषा अंगलीना आणि कुठस तुझो अक्षरू दाविला प्रकाश प्रकारू तेने उपहिता ही आकारू चैतन्या केला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करुणी मीश दाविले चोक आत्मतत्व
आत्मविषयी अंत ऊट साधन जे अंग दट ज्ञान हे ही स्पष्ट चावळला। अध्याय निरुप्य नुरेची काहे आता गुरु शिष्यांदोही स्नेहो लागना एवं ये विषयी कीर जाणते बुजावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्ष झाले त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो स्वर्मा तो सर्वज्ञ तोच सीमा भक्तीची ही। ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलिले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुतेके वानिले तोषे भरुणी प्रपंचाचा घोटू कि जे देखतांची देखते या दृष्टू आनंद साम्राज्य पाटू बांधिजे जीवा। उत्तम वैद्याने अंगात मुरलेल्या दुखण्याची चिकित्सा करावी त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी असलेल्या अनादि अनिर्वचनीय माया ह्या उपाधीच्या संबंधाने ही त्रैलोक्य रचना कशी निर्माण झाली हे वृक्षाच्या रूपकाने देवांनी दाखविले आणि कुठस्थ मायारूप उपाधी ज्याला आहे असा अक्षर पुरुषाचा प्रकार म्हणून जो दाखविला व त्याचबरोबर तदुपहित चैतन्याचेही वर्णन केले। नंतर उत्तम पुरुष शब्दाच्या वर्णनाच्या निमित्ताने केवळ शुद्ध जे आत्मतत्व ब्रह्म त्याचे स्पष्टीकरण केले व आत्मप्राप्तीचे श्रेष्ठ अंतरंग साधन जे ज्ञान त्याचेही कथन केले म्हणून ह्या अध्यायात निरूपण करण्यासारखे काही उरले नाही परंतु गुरु शिष्यांच्या प्रेम संवादाचा अनुवाद करू। याप्रमाणे 15व्या अध्यायाने अनेक बुद्धिमंतांची योग्य समज पडली तरी इतर जे मुमुक्षू त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले नाही असा जो मी पुरुषोत्तम त्या माझे वर्म जाणून जो ज्ञान द्वारा मला भेटतो मद्रूप होतो तोच सर्वज्ञ होय व तयाची मजविषयीची भक्ती हीच सीमेची कडेची भक्ती होय। असे जे त्रैलोक्यनाथ भगवंतांनी 15व्या अध्यायाच्या शेवटी संतोषपूर्वक कथन केले आहे त्यात प्रायः ज्ञानाची थोरवी सांगितली आहे। प्रपंचाचा ग्रास करून ब्रह्मदर्शन होताच द्रष्ट्याला दृश्यही आत्मस्वरूपाने दिसू लागते सर्वात्म भाव होतो व त्या योगे जीवाला ब्रह्मात्म भाव येऊन तो आनंद साम्राज्याचा स्वामी होतो। धन्यवाद। श्रीकृष्णार्पणमस्तू।